9 अगस्त को फिर होगा महाराष्ट्र बंद। मराठा आरक्षण आंदोलन गरमाता नजर आ रहा है। भले ही मराठा क्रांति मोर्चा शांतिपूर्वक कहा जा रहा है, लेकिन महाराष्ट्र के कई शहरों में इसका रुख गरमाया है। नौ अगस्त को क्रांति दिवस मनाने का ऐलान किया गया है। मराठा समूह पूरे राज्य में इस मौके पर जोरदार प्रदर्शन करेंगे। आपको बता दें कि प्रदर्शनकारियों की मांग है कि नौकरी और शिक्षा में 16% आरक्षण मिले। फिलहाल ये मामला हाई कोर्ट में प्रलंबित है। प्रतीक्षा नगर सायन कोलीवाड़ा में मराठा आरक्षण को लेकर हुई मीटिंग में सभी बुद्धिजीवियों ने अपने विचार व्यक्त किए। मराठा क्रांति मोर्चाचा दुसरा वर्षीचा हा प्रयोग आहे आणि या वेळेस आम्ही आमची ताकत आमची नियत या सरकारला दाखवू इच्छितो की मागच्या एका वर्षात आम्ही जो संघर्ष केला आहे आणि मागच्या दोन वर्षात जे 58 मोर्चे निघाले आहेत त्याच्यापेक्षा भव्य मोर्चा हा असावा आणि हा स्थानिक लेवलवरतीही आम्ही काढत आहोत सगळीकडे आणि सायन विभागामधला हा एक पहिला प्रयोग आहे आणि मला विश्वास आहे की या शांतीपूर्वक असूनही लोकांची आम्हाला बरीच मदत होईल आणि लोक आणि पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन आम्ही शांततेने आमचा हा मेसेज लोकांपर्यंत मी मराठा सर्व बांधवांना विनंती करेन की आपल्याला अहिंसेच्या रूपामध्ये कुठल्याही प्रकारची तोडफोड जाळपोळ न करता अहिंसेच्या रूपामध्ये आपण मुंबई बंद यशस्वी करून दाखवायचा आहे। आपण विश्वास ठेवायचा नाही आणि एक मराठा नेहमी आदर्श राहण्यासारखं मराठा समाज आहे। हा संदेश आपल्याला तळागाळातल्या लोकांपर्यंत आणि मुंबईच्या लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। गेले कित्येक महिने वर्ष आम्ही जे आंदोलन शांततामय मार्गाने करत होतो ते आम्ही पुढे ही शांततामय मार्गानेच करू, पण आता मला निर्णय घ्यायचा आहे। मुख्यमंत्री आज ज्या देशात नोटबंदी एका दिवसात होऊ शकते तर या देशात तुमचं सरकार असताना आरक्षण देखील एका दिवसात मिळालंच पाहिजे। मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र जाहीर करण्यात आलेलं आहे। हे आंदोलन लोक मोर्चाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको असेल ते महाराष्ट्रामध्ये घडते, पण मुंबईमध्ये मराठा समाज खूप कमी आणि पूर्णपणे रस्ते रोखी म्हणतात, त्यामुळे मी मराठा क्रांती मोर्चाला मुंबईच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला की ह्या ज्या एरियामध्ये आपण करतो आहे त्या एरियामध्ये शांततेने पायी चालू त्या वेगवेगळ्या घटना किंवा दुकानदार असतील किंवा इतर लोक असतील, फक्त मेडिकल आणि डॉक्टर्स त्यांना सोडून आपण बाकीच्या सगळे दुकानदारांना विनंती करून बंद करण्यासाठी आव्हान करायचं। तसं महाराष्ट्र बंदचे हात दिलेले परत एकदा 9 तारखेला क्रांती दिनी आणि मुंबईमधून आम्ही सगळ्या प्रत्येक एरियामध्ये फिरतो आहोत। प्रत्येक मुंबईच्या जिल्ह्यामध्ये उत्तम प्रतिसाद मिळतो बंदसाठी आणि आम्ही सगळ्यांनी समन्वयकांनी हा विचार केलेला एक मुंबई शांततेत बंद ठेवायचे, काही उग्र आंदोलन वगैरे आम्ही करतो नाही। बंद करण्यासाठी आम्ही उद्यापासूनच फिरणार आहोत, सगळ्यांना रिक्वेस्ट करणार आहोत, दुकान वगैरे आहे सगळ्या गोष्टी, शाळा कॉलेजचा पण आम्ही विचार करत आहोत त्या गोष्टीमध्ये आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करूनच करणार आहोत, काही आम्ही असं काही तोडफोड वगैरे करून बंद नाही। आत्ता 58 मोर्चे झाल्यानंतर जेव्हा आमच्या भावांचे बळी गेले, मला वाटतं 22-23 बळी गेलेत आत्तापर्यंत, तेव्हा या सरकारला जाग आली। मी तर म्हणतो जो जेव्हा आम्ही 58 मोर्चे काढले तेव्हा यांना का नाही जाग आली, तर आम्ही अशा गोष्टी करणार की नाही करणार हे सरकारनेच ठरवायला पाहिजे। एसटीव्ही न्यूज के लिए मुंबई से नियाज खान की रिपोर्ट।